या ठिकाणी महारांगोळीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आमचे सन्माननीय रुपेशजी ठाकूर आणि त्यांचे सर्व टीम यांनी एक चांगला उपक्रम ह्या नवी मुंबईमध्ये केलेला आहे आणि हा संदेश आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातोय की आज ह्या आदरणीय पवार साहेबांच्यावर अतोनात जीवापड प्रेम करणारे कार्यकर्ते ह्या नवी मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी ह्या रांगोळीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की पवारसाहेब तुम्हाला किती जण सोडून गेले तरी आम्ही या ठिकाणी तुमच्या बरोबर कायमस्वरूपी राहणार आहोत असंच ह्या रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि मी ह्या सगळ्या आमच्या आगरीकोळी बांधवांच्या कार्यकर्त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। साहेब, एकतर आदरणीय आमचे दैवत शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 80वा वाढदिवसानिमित्ताने 80x80 रांगोळी आमच्या आगरीकोळी समाजाचे जे कार्यकर्ते आहेत रुपेश ठाकूर, राहुल म्हात्रे आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी जी रांगोळी काढलेली आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो। पवारसाहेब म्हणजे या देशाला आणि महाराष्ट्राला लाभलेलं एक सगळ्या कार्यकर्त्यांचं मोठं भाग्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र आणि देश आज या ठिकाणी घडत आहे। पवारसाहेब 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना तरुणांना लाजवेल असं या महाराष्ट्रामध्ये ते काम करत आहेत आणि खरं म्हणजे आज या ठिकाणी 80 वर्ष योद्धा तरुणाची रांगोळी आमच्या तरुण युवकांनी काढली त्याबद्दल मी आमच्या संपूर्ण युवकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 80 वाढदिवसानिमित्त आम्ही रांगोळीचा प्रयत्न केला होता। ॲक्च्युली हे कार्यक्रम आम्ही शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तच घेतलं होतं त्याच दिवशी, पण साहेबांचा आणि पावसाचा संबंध हा पहिल्यापासूनच आहे, सर्वांना ज्ञात आहे। थोडंसं पावसाळी वातावरण असल्यामुळं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते कॅन्सल करून थोडंसं पुढे ढकलण्यात आलं। आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आगरीकोळी संघर्ष समितीच्या वतीनं 80x80 फुटाची रांगोळीचं नियोजन केलं आणि ते योग्य पद्धतीनं झालं। तात्पर्य एवढंच होतं की साहेबांनी आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घडवून आणली, त्याच महाविकास आघाडीचा आज येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये नवी मुंबई महानगरपालिका महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा म्हणून महाविकास आघाडीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांना आम्ही आमंत्रित केले होते। आज राजूजी शिंदे साहेब झाले, नामदेवजी भगत साहेब झाले, राष्ट्रवादीचे नेते झाले, शिवसेनेचे सोमनाथजी वासकर झाले, सर्वांनी उपस्थिती दर्शवली। एक चांगला मेसेज गेलेला आहे की नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा फडकेलच आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जे आज केलेले सर्वांचं एकोपा इथं दिसून आलेलं आहे त्यासाठी सर्वांचं मनपूर्वक आभार। सर्वप्रथम तर आम्ही सानपाडा 40+ गावदेवी संघ आहे, क्रिकेट संघ, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। त्यांनी आमच्यासाठी क्रिकेटच्या मॅच रद्द करून पवार साहेबांची रांगोळी काढतो म्हणून आम्हाला ते मैदान आज आम्हाला त्याच्यासाठी दिलेलं आहे। फक्त पवार साहेबांच्या प्रति त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आहे आणि स्थानिक नगरसेवक सोमनाथजी वासकर यांनीही आम्हाला खूप मोलाचं कार्य केलेलं आहे। तर मी सर्वांच्या वतीनं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना शतायुष्य हो हीच शुभेच्छा देतो।